नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण कृषी तंत्र पदविका किंवा कृषी तंत्रनिकेतन, ज्यालाच आपण ॲग्रिकल्चर डिप्लोमा म्हणतो, तो डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला नोकरीच्या आणि व्यवसायाच्या काय संधी आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, सुरुवातीला आपण डिटेल बघू. कृषी तंत्र पदविका 2 वर्ष मराठी माध्यम आणि कृषी तंत्रनिकेतन पदविका 3 वर्ष सेमी इंग्रजी माध्यम असे 2 कोर्स आहे. परंतु कृषी तंत्रनिकेतन पदविका 3 वर्ष इंग्रजी माध्यमचा कोर्स हा MCERने सध्या बंद केलेला आहे. जो फक्त हा कोर्स 2021 पर्यंतच चालू होता. यानंतर ह्या कोर्ससाठी ॲडमिशन होणार नाही. आता फक्त कृषी तंत्र पदविका 2 वर्ष हा कोर्स सध्या चालू आहे विद्यापीठाकडून. याची जी पात्रता आहे ही 10वी पास आहे. मित्रांनो, हा कोर्स कुठून करायचा ते आपण सुरुवातीला बघू. हा कोर्स तुम्ही महाराष्ट्रातील जे 4 विद्यापीठ आहे या 4 विद्यापीठातून तुम्ही हा कोर्स करू शकतात. ह्या 4 विद्यापीठाच्या अंतर्गत जे पण कॉलेजेस आहे त्या कॉलेजेसमधून तुम्ही हा कोर्स करू शकतात. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे नगर जिल्ह्यामध्ये आहे. नंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. ह्या 4 विद्यापीठामधून तुम्ही हा कोर्स करू शकता. ह्या विद्यापीठाच्या अंतर्गत जे पण कॉलेज आहे त्याच्यामधून तुम्ही हा कोर्स करू शकता. आता आपण बघू, हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पुढील शिक्षणाच्या संधी काय आहेत. तुम्ही ज्यावेळेस 2 वर्षाचा ॲग्री डिप्लोमाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून कृषी विज्ञान पदवी आणि उद्यान विद्यापदवी यासाठी तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते. नंतर कृषी पदविका 3 वर्ष अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला कृषी पदवीच्या म्हणजे BSc Agriच्या थेट 2ऱ्या वर्षाला ॲडमिशन मिळते. जे पण रेग्युलर डिग्री आहे BSc Agriकल्चरची हिच्या डायरेक्ट 2nd इयरला तुम्हाला ॲडमिशन मिळते. परंतु हा कोर्स बंद झालेला आहे. ही ह्या कोर्सची 2021ची ही शेवटची बॅच आहे. यानंतर तुम्हाला डायरेक्ट 2nd इयरला ॲडमिशन भेटणार नाही. तर मित्रांनो, सरकारी नोकरीच्या तुम्हाला काय संधी आहेत ते आपण बघू. कृषी सेवक ही महाराष्ट्र शासनाची क्लास D ची पोस्ट आहे. ही याची एक्झाम तुम्ही देऊ शकतात. नंतर ग्रामसेवक, कृषी सेवक कृषी विद्यापीठ, कृषी सहाय्यक कृषी तंत्र विद्यालय म्हणजे जे घटक कृषी तंत्र विद्यालय आहे महाराष्ट्र शासनाचे याच्यामध्ये तुम्ही कृषी सहाय्यक होऊ शकतात. पाटबंधारे विभागामध्ये तुम्ही कालवा निरीक्षक होऊ शकतात आणि कृषी विज्ञान केंद्रामध्ये तुम्ही क्षेत्रीय अधिकारी होऊ शकतात. अशा प्रकारच्या सरकारी नोकरीच्या संधी ह्या डिप्लोमा कोर्समधून तुम्हाला मिळू शकतात. निमशासकीय किंवा सहकार क्षेत्रात काय संधी आहे. NGOमध्ये ज्या नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहेत त्याच्यामध्ये तुम्ही प्रोजेक्ट ऑफिसरमधून काम करू शकतात. जे साखर कारखाने आहेत त्याच्यामध्ये पर्यवेक्षक सुपरवायझर आणि सहकारी पतसंस्था आहेत किंवा दूध संघ आहे त्याच्यामध्ये तुम्ही क्षेत्रीय अधिकारी म्हणूनसुद्धा तुम्ही काम करू शकता. त्यांना तुम्हाला खाजगी क्षेत्रात म्हणजे प्रायव्हेटमध्ये सुद्धा नोकरीच्या संधी आहेत. तुम्ही कृषी रसायन कंपनी म्हणजे ज्या केमिकलच्या कंपनी आहे ॲग्रिकल्चर केमिकलच्या त्याच्यामध्ये तुम्ही क्षेत्रीय सहाय्यक म्हणजे फील्ड असिस्टंट किंवा मार्केटिंग डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणूनसुद्धा तुम्ही नोकरी करू शकता. बियाणे कंपनी आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला क्षेत्रीय सहाय्यक म्हणून जॉब भेटू शकतो. त्याचप्रमाणे जे खत्यांच्या कंपन्या आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मार्केटिंग डेव्हलपमेंट ऑफिसर किंवा क्षेत्रीय सहाय्यक म्हणून तुम्हाला जॉब भेटू शकतो. कृषी मॉल जे आहेत ज्या आता जे मोठमोठे कृषी मॉल आहेत त्याच्यामध्ये तुम्ही परचेस ऑफिसरमधूनसुद्धा जॉब करू शकता. भाजीपाला ज्या रोपवाटिका आहे मोठ्या मोठ्या फळांच्या आणि भाजीपाल्याच्या रोपवाटिका असतात त्याच्यामध्ये तुम्ही फार्म मॅनेजर म्हणून जॉब करू शकतात. आणि काही पशुखाद्य कंपन्या आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही क्षेत्रीय अधिकारी म्हणून तुम्हाला जॉब भेटू शकतो. पुढे सर्वात महत्त्वाचा मुद्दा, हा कोर्स चालू करण्यामागचा जो शासनाचा उद्देश जो आहे किंवा जो विद्यापीठाचा उद्देश आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तो विद्यापीठाचा जो उद्देश आहे तो हाच आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या फील्डचं नॉलेज घ्यावं आणि आपला स्वतःचा काहीतरी उद्योगधंदा चालू करावा. आता तुम्ही स्वतःचा उद्योगधंद्यामध्ये तुम्ही कृषी मार्गदर्शक म्हणून ज्याला आपण कन्सल्टंट म्हणतो कन्सल्टंट म्हणूनसुद्धा तुम्ही शेतकऱ्याला मार्गदर्शन करू शकतात. तुम्ही स्वतःचे कृषी रसायन किंवा खताचा जे दुकान त्याचा परवाना काढू शकता, त्याचं दुकान तुम्ही सुरू करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही कुक्कुटपालन पोल्ट्री फार्म हे तुम्ही सुरू करू शकतात. फळे व भाजीपाला रोपवाटिका म्हणजे नर्सरी तुम्ही सुरू करू शकतात. शेळीपालन गोट फार्म तुम्ही सुरू करू शकतात. स्वतःचा दुग्ध व्यवसाय डेअरी फार्म तुम्ही सुरू करू शकतात. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे जे पण शेतीपूरक उद्योग आहे ते तुम्ही सुरू करू शकता. मित्रांनो,
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ॲग्री रायडर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा.